हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण नक्की शिकणार आहोत नवीन वाक्य WH क्वेश्चन. नक्की शिका वर्तमान काळातील प्रश्नार्थ वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकणार आहोत. मराठी वाक्य वाचूया. तुझ्याकडे काय नाही, तुझ्याकडे काय नाही, त्यांना तर काय प्रश्नार्थ चिन्ह आहे. तर हे वाक्य कोणत्या काळातील आहे आणि हे आपल्याला या वाक्याचे काय करायचे आहे हे आपण या ठिकाणी शिकूया. तर हे वाक्य आहे वर्तमान काळातील WH क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आणि प्रश्नार्थक शब्द सुद्धा आहे. तुझ्याकडे काय, काय म्हटल्यावर काय या प्रश्नार्थक शब्द आहे. तर प्रश्न या वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य हे तयार करायला या ठिकाणी शिकायचे आहे. तर काय हा शब्द प्रश्नार्थक वाक्य तयार करत असताना प्रश्नार्थक शब्द आपण सुरुवातीला घेऊन प्रश्नार्थक वाक्याचे मराठीतील प्रश्नार्थक वाक्याचे इंग्रजीमध्ये वाक्य तयार करीत असतो. म्हणजे इंग्रजीमध्ये आपण प्रश्नार्थक शब्द सुरुवातीला घेत असतो. तर आपण हा शब्द सुरुवातीला घेऊन हे वाक्य तयार करायला शिकूया. तुझ्याकडे काय नाही, काय, व्हाट, WHAT, व्हाट म्हणजे काय. हा काय प्रश्नार्थक वाक्य आहे. तर प्रश्नार्थक शब्द आपण या ठिकाणी सुरुवातीला घेतलेला आहे. व्हाट म्हणजे काय. त्यानंतर नाही, हॅव नॉट, HAVE, हॅव नॉट, नॉट म्हणजे नाही. हॅव हे आपण वर्तमान काळातील वाक्य असल्यामुळे वर्तमान काळातील वाक्यामध्ये आपण हॅव किंवा हॅजचा वापर करून वाक्य तयार करीत असतो. पण कोणते वाक्य, प्रश्नार्थक वाक्य. तर या वाक्यामध्ये आपण हॅव नॉट म्हटल्यावर नाही, व्हाट काय आणि हॅव नॉट नाही. आता काय करता, करता कोणी या ठिकाणी, तुझ्याकडे, तू, YOU, तू, यू, त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह. यू म्हणजे काय, तुझ्याकडे, तू म्हटलं यू हा करताय. तुझ्याकडे काय नाही, व्हाट हॅव नॉट यू. व्हाट म्हणजे काय आणि हॅव नॉट म्हणजे नाही. हे वाक्य WH क्वेश्चन म्हणजे वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य. तर या वाक्याचे आपण इंग्रजीमध्ये वाक्य या ठिकाणी खूप सोप्या पद्धतीने तयार करायला शिकलो आहोत. तर हॅव नॉट हे आपण वर्तमान काळातील WH क्वेश्चन असल्यामुळे हॅव नॉटचा वापर या ठिकाणी केलेला आहे. वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यामध्ये आपण हॅव नॉट हे वापरत असतो. काय वापरत असतो, हॅव नॉट आणि हॅज नॉट. होकारार्थीमध्ये हॅव आणि हॅज आणि नकारार्थीमध्ये हॅव नॉट आणि हॅज नॉट. नेक्स्ट वाक्य आपण वाचूया. तिच्याकडे काय आहे, त्यानंतर काय प्रश्नार्थक चिन्ह आहे. तिच्याकडे काय आहे म्हणजे वाक्य आहे वर्तमान काळातील WH क्वेश्चन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक चिन्ह प्रश्नार्थक वाक्य आणि प्रश्नार्थक शब्द सुद्धा आहे. तिच्याकडे काय, काय काय हा प्रश्नार्थक शब्द आहे. तर या वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकायचे आहे. तर होकारार्थी व नकारार्थी प्रश्नार्थक वाक्याच्या मध्ये आपण हॅव, HAVE, हॅव आणि हॅज वापरून वाक्य तयार करीत. HASE, हॅज, हॅव आणि हॅज वापरून वाक्य तयार करीत असतो. तर नकारार्थी प्रश्नार्थक वाक्यामध्ये नकारार्थी असेल तर हॅव नॉट आणि हॅज नॉट. वाक्य होकारार्थी असेल तर हॅव आणि हॅज, नकारार्थी असेल तर हॅव नॉट आणि हॅज नॉट. तुझ्याकडे काय नाही, नाही म्हटल्यावर हे वाक्य आहे वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य. कोणते वाक्य, WH क्वेश्चन म्हणजेच नकारार्थी, नाही म्हटल्यावर नकारार्थी. तर या ठिकाणी आपण हॅव नॉट वापरलेले. तिच्याकडे काय आहे, आहे म्हटल्यावर होकारार्थी. तर या ठिकाणी आपण हॅव येते की हॅज येते हे पाहून हे वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकूया. म्हणजे कर्त्यानुसार आपण हे हॅव किंवा हॅज वापरत असतो. तर ती, SHE, या कर्त्यासमोर हॅव येते की हॅज येते हे आपण पाहूया. तर ही, सी, इट या कर्त्यासमोर आपण काय वापरत असतो, हॅज. काय वापरत असतो, हॅज. आणि IVU दे साठी हॅव. तर हॅज हे आपण पाहूया. तर वाक्य तयार करू. तर प्रश्नार्थक शब्द आपण सुरुवातीला घेऊया, व्हाट, WHAT, व्हाट म्हणजे काय. त्यानंतर काय आहे म्हटल्यावर हॅज, HAS, हॅज म्हणजे काय करता कोणी, सी म्हटल्यावर सीच्या समोर आपण हॅज घेणार. व्हाट हॅज सी, कोणी करताय, SHE करताय. त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह, तिच्याकडे काय आहे, व्हाट हॅज सी. आपण पाहूया हॅव किंवा हॅज हे कोणकोणत्या कर्त्यासमोर येते ते आपण पुढील प्रमाणे पाहू. IVU आणि दे साठी आपण काय वापरतो, हॅव, HAVE, हॅव. तर
ही सी ईट राज सीता यासाठी आपण काय वापरतो हॅज याची यस हॅज हे वर्तमान काळातील होकारार्थी नकारार्थी डब्ल्यू एच क्वेश्चन मध्ये वापरत असतो. नकारार्थी होकारार्थी असेल तर हॅव आणि हॅज, नकारार्थी असेल तर हॅव नॉट आणि हॅज नॉट. काय हॅव नॉट किंवा हॅज नॉट हे नकारार्थीमध्ये आणि होकारार्थीमध्ये हॅव आणि हॅज. वाक्य वाचूया. तुझ्याकडे काय आहे, त्यानंतर प्रश्नार्थ चिन्ह आहे. तुझ्याकडे काय आहे हे वाक्य आहे मराठी वाक्य. मराठी वाक्याचे आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकायचे आहे. तर या वाक्यामध्ये आपण कर्त्यानुसार ठरवत असतो की हॅव येते की हॅज येतो. तर हे वाक्य आपण डब्ल्यू एच क्वेश्चन वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्य आपण या ठिकाणी प्रश्नार्थक शब्द घेऊन इंग्रजीमध्ये वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकणार आहोत. प्रश्नार्थ शब्द काय या ठिकाणी, काय तुझ्याकडे काय, आणि आहे म्हटल्यावर काय होकारार्थी आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य डब्ल्यू एच क्वेश्चन. तर काय हा शब्द आपण या ठिकाणी सुरुवातीला घेणार आहोत. व्हाट डब्ल्यू एच ए टी व्हाट म्हणजे काय. त्यानंतर करता कोण या ठिकाणी, तुझ्याकडे तू वाय यू तू. तर या ठिकाणी तू या कर्त्यासमोर आय वी यू दे साठी हॅव, तर हॅव या ठिकाणी येणार आहे. व्हाट हॅव तुझ्याकडे, व्हाट हॅव यू वाय यू. त्यानंतर प्रश्न असं तुझ्याकडे काय आहे, व्हाट हॅव यू. नेक्स्ट वाक्य आपण वाचूया. त्याच्याकडे पैसे का नाही, त्याच्याकडे पैसे का नाही या वाक्याचे आपण इंग्रजी वाक्य तयार करू. त्याच्याकडे पैसे का नाही डब्ल्यू एच क्वेश्चन इंग्लिश सेंटेन्स. तर का हा शब्द आपण सुरुवातीला या ठिकाणी घेणार आहोत. प्रश्नार्थक वाक्य असल्यामुळे प्रश्नार्थक शब्द आपण सुरुवातीला घेऊन हे वाक्य या ठिकाणी तयार करायला शिकणार आहोत. व्हाय डब्ल्यू एच वाय, व्हाय म्हणजे का. त्यानंतर हॅज नॉट याचे यस हॅज नॉट नाही म्हटल्यावर हे वाक्य आहे नकारार्थी म्हणजे डब्ल्यू एच क्वेश्चन प्रश्नार्थी नकारार्थी वाक्य. तर हॅज नॉट त्याच्याकडे करता कोणी ही या कर्त्यासमोर आपण हॅज वापरत असतो. तर नाही म्हटलं नॉट. व्हाय हॅज नॉट ही पैसे मनी एम ओ एन ई वाय मनी. त्यानंतर प्रश्नार्थक चिन्ह त्याच्याकडे पैसे का नाही. व्हाय हॅज नॉट ही मनी.